घरामध्ये भगवान शिवशंकरांची मूर्ती किंवा फोटो ठेवणं कितपत योग्य आहे? ठेवावा की नाही? बरं, नाही ठेवावा तर का नाही ठेवावा? किंवा ठेवावा तर तो कशा पद्धतीने ठेवावा? चला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. जीवनात सुख आणि समृद्धी तसंच प्रगतीसाठी वास्तुशास्त्रातील उपाय अत्यंत उपयुक्त मानले जातात. वास्तूमध्ये असे अनेक उपाय सांगितले आहेत ज्याचा अवलंब करून तुम्ही आनंदी जीवन जगू शकता. वास्तुशास्त्रानुसार घरात देवतेचं चित्र किंवा मूर्ती स्थापित केल्याने घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. असं म्हणतात की ज्या घरात देवदेवतांची चित्र किंवा मूर्ती असते त्या घरात नेहमी सुखसमृद्धी राहते. हिंदू धर्मात भगवान शिवशंकरांना सर्व देवतांमध्ये सर्वोच्च स्थान आहे, म्हणून त्यांना देवादिदेव महादेव म्हणतात. त्यांना महाकाल असंही म्हणतात. शिवाच्या कृपेने मोठा त्रासही टळतो, त्यामुळे घरामध्ये भगवान शिवशंकरांचं चित्र किंवा मूर्ती ठेवणं फायदेशीर मानलं जातं. पण वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये शिवाचं चित्र किंवा मूर्ती स्थापित करताना काही गोष्टी मात्र लक्षात ठेवाव्यात, अन्यथा नुकसानही होऊ शकतं. कोणत्या गोष्टी आहेत त्या? शिवाची मूर्ती किंवा चित्र ठेवण्याची दिशा. भगवान शिवशंकरांचे निवासस्थान कैलास पर्वत अर्थात उत्तरेला आहे. अशा वेळी घरात जर तुम्हाला भगवान शिवशंकरांची मूर्ती किंवा चित्र ठेवायचं असेल तर ते उत्तर दिशेला ठेवावं. त्याचबरोबर वास्तुशास्त्रानुसार भगवान शिवशंकरांची क्रोधित प्रतिमा कधीही घरात न ठेवता ध्यानस्थ असलेली प्रतिमा ठेवावी. आणि म्हणूनच भगवान शिवशंकरांबरोबर त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचं चित्र लावणंही शुभ मानलं जातं. थोडक्यात काय तर एकट्या शिवशंकरांची प्रतिमा किंवा फोटो न लावता त्या फोटोमध्ये माता पार्वती, गणपती, कार्तिकेय हे सुद्धा असायला हवेत. अशी प्रतिमा लावली असता घरात कलह होत नाही आणि त्याचबरोबर मुलंही आज्ञाधारक होतात. वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये अशा ठिकाणी भगवान शंकरांची प्रतिमा किंवा मूर्ती स्थापित करावी जिथे कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला त्यांचं दर्शन घडेल. आणि आधी सांगितल्याप्रमाणे क्रोधित असलेल्या शिवशंकरांची मूर्ती किंवा प्रतिमा घरात चुकूनही लावू नका. प्रसन्न, हसतमुख, ध्यानस्थ असलेली प्रतिमा लावा, त्यामुळे घरात सुखसमृद्धी राहते. स्वच्छतेची काळजी घ्या. घरामध्ये ज्या ठिकाणी भगवान शिवशंकरांचं चित्र किंवा मूर्ती स्थापित केली आहे ती जागा नेहमी स्वच्छ ठेवा. मूर्तीचं पावित्र्य जपा, ती शोभेची वस्तू नाही हे लक्षात ठेवा. देवतेची मूर्ती ही देवतेची मूर्ती असते, शोभेची बाहुली नाही हे आधी डोक्यात ठेवा, मग आपोआपच त्या मूर्तीप्रती भक्तिभाव जागृत होईल. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.